नमस्कार मित्रांनो, महासागर यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील जी तृतीया तिथी असते तिला अक्षय तृतीया असे म्हटले जाते. हा दिवस हिंदू धर्मात खूप मोठा सण म्हणून साजरा केला जातो. अक्षय म्हणजे ज्याचा क्षय होत नाही असा, म्हणजेच या दिवशी केलेले कोणतेही धार्मिक कार्य, पूजाविधी याचे फळ आपल्याला नक्कीच मिळते व ते कधीही नष्ट होत नाही. यामुळेच असे म्हटले जाते की या दिवशी केलेले दान, स्नान, तप यांचे फळ अनंत आणि अक्षय असते, म्हणजेच ते कधी व्यर्थ जात नाही. म्हणून या सणाला अक्षय तृतीया म्हटले जाते. आज मी तुम्हाला सन 2019 मधील अक्षय तृतीयेचा शुभमुहूर्त, पूजाविधी, महत्त्व आणि या दिवशी कोणकोणत्या गोष्टी करू नये याविषयी माहिती सांगणार आहे. वैशाख महिन्यात शुक्ल पक्षाच्या तृतीया तिथीला हा सण साजरा केला जातो. शास्त्रानुसार तृतीया तिथीला सोमवार किंवा बुधवार असेल त्याबरोबरच रोहिणी नक्षत्र असेल तर तो दिवस खूप शुभ समजला जातो. यावर्षी हा दिवस मंगळवारी 7 मे या दिवशी साजरा केला जाईल. अक्षय तृतीयेच्या पूजेसाठी शुभमुहूर्त सकाळी 5:40 ते दुपारी 12:17 असेल. तृतीया तिथीचा प्रारंभ 7 मे मंगळवार या दिवशी पहाटे 3:17 होणार आहे. सोने खरेदी करण्यासाठी हा दिवस खूप शुभ समजला जातो. या दिवशी खरेदी केलेले सोने अक्षय राहते, म्हणजे ते कधीही मोडण्याची वेळ येत नाही. म्हणून थोडे तरी सोने या दिवशी जरूर खरेदी करावे. सोने खरेदी करण्यासाठी शुभ वेळ आहे सकाळी 5:40 ते रात्री 2:17. तुम्ही या काळात कधीही सोने खरेदी करू शकता. तृतीया तिथीची समाप्ती बुधवार 8 मे पहाटे 2:17 होईल. मुहूर्ताची पूर्ण वेळ 6:41 असेल. अक्षय तृतीयेचा दिवस विवाह, गृहप्रवेश, देवांची स्थापना, व्यापाराची सुरुवात यासाठी खूप शुभ आहे. व्यापार व्यवसायासाठी तर हा दिवस खूपच शुभ समजला जातो. काही व्यक्ती या दिवशी उपवासही करतात. मान्यता आहे की या दिवशी विधिवत व श्रद्धाभावाने पूजा केली गेली तर याचे निश्चितच शुभ परिणाम प्राप्त होतात. या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान वगैरे करून पिवळे वस्त्र धारण करावे, देवघरातील देवांची पूजा करावी, भगवान विष्णू व आई लक्ष्मी यांना स्वच्छ पाण्याने आंघोळ घालून तुळशीची पाने व पिवळ्या फुलांनी त्यांचा श्रृंगार करावा आणि सर्व पूजा सामग्री व नैवेद्य भगवान विष्णू व लक्ष्मीजींना अर्पण करावे. यानंतर विधिवत धूपदीप लावून आपण स्वतः पिवळ्या आसनावर बसून विष्णूजींची आराधना करावी, विष्णू सहस्रनाम व विष्णू चालीसा यांचे वाचन करावे व नंतर विष्णूजींची आरती करावी. मान्यता आहे की या दिवशी भगवान विष्णूंचे ध्यान करणे व त्यांच्या नावाने गरिबांना भोजन देणे व दानधर्म करणे खूप फलदायी असते. पौराणिक कथेनुसार या दिवशी नरनारायण, परशुराम व हयग्रीव यांचे धरतीवर अवतरण झाले होते. म्हणून काही जण या दिवशी नरनारायण, परशुराम व हयग्रीव यांच्यासाठी सत्तू, कोवळी काकडी व भिजवलेली चना डाळ यांचा नैवेद्य दाखवितात. अक्षय तृतीयेचा दिवस म्हणजे 3:30 शुभ मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे. म्हणूनच या दिवशी जास्तीत जास्त शुभ कार्य केली जातात. या दिवशी गंगास्नानाला खूप महत्त्व दिले गेले आहे. या दिवशी गंगास्नान केल्याने आपल्या नकळत घडलेल्या पापांपासून आपली मुक्तता होते. विवाह करण्यासाठी ज्यांना वर्षभर तिथी मिळत नाही त्यांचा विवाहही या दिवशी केला जातो आणि मुहूर्त न बघताही या दिवशी केलेले हे लग्न सुखी दाम्पत्य जीवन प्राप्त करून देते. ज्या व्यक्ती खूप मेहनत करतात परंतु तरीही त्यांच्याकडे पैसा शिल्लक राहत नाही अशा व्यक्तींसाठी घरात सुखशांती येण्यासाठी अक्षय तृतीयेचा उपवास करणे व दानधर्म करणे, पूजापाठ करणे खूप शुभ समजले जाते. या दिवशी नवीन वस्तू म्हणजेच कपडे, सोने, गाडी, जमीन, घरे इत्यादींची खरेदी करणे खूप महत्त्वाचे मानले गेले आहे. कोणतेही शुभ कार्य सफल व्हावे म्हणूनच आपण ते कार्य करतो. अक्षय तृतीयेला कोणतेही शुभ कार्य केले तर ते सफलच होते, यासाठी हा दिवस खास आहे. परंतु शास्त्रांमध्ये या दिवशी काही कार्य करण्यास मनाई केली आहे. जी कार्य आपल्याकडून होऊ नये याची आपण काळजी घेतली पाहिजे. चला तर पाहूयात
ती कोणती कार्ये आहेत? तर मान्यता आहे की या दिवशी स्नान केल्याशिवाय तुळशीच्या पानांना तोडू नये. तुळशीची पाने भगवान विष्णूंना खूप प्रिय आहेत, त्यामुळे जर असे केल्यास लक्ष्मीची आपल्यावर नाराज होतात. या दिवशी लक्ष्मीजींची पूजा करताना शुद्धता व स्वच्छता आवश्यक आहे. अक्षय तृतीयेचा दिवस नवीन घर खरेदी करण्यासाठी खूप चांगला आहे, परंतु घराच्या बांधकामाची सुरुवात या दिवशी करू नये. या दिवशी दान पुण्य करणे खूप शुभ समजले जाते, परंतु दुसऱ्यांचे अहित होईल असे कोणतेही कार्य आपल्या हातून घडू नये याची काळजी घ्यावी. मित्रांनो, तुम्हाला आमच्याकडून मिळालेली ही माहिती आवडली असेल तर आमच्या चॅनलला लाईक, शेअर तसेच सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.